एका शॉट मध्ये होणार सर। आता आपल्या समोर हे 31 जे कार सर्व या ठिकाणी आहेत, तुम्हाला कल्पना आता मी दिलेली आहे की हे सर्व आपलं एक नेरूळ पुरुषसंचे जे अधिकारी शिंदे साहेब आहे, सिनियर PI त्याची टीम आहे, DCP Zone 1 मेंगडे साहेब आहेत, ह्याची टीमने ह्याच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करून त्याने एक असं गिरोहची पर्दाफाश केलेली आहे। आणि हा जो गिरोह आहे त्याच्यामध्ये आम्ही सध्या दोन आरोपीला आपण अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये एक छोटे लाल उर्फ राजेश शर्मा आहे, दुसरा जो आहे तो जौनपूरचा आहे, दुसरा हरिदास पाटील म्हणून आहे, तो भिवंडीचा राहणार आहे। त्याची जे एकूण जो काम करण्याची पद्धती आहे ते अशी आहे की हे असं लोकांना कॉन्टॅक्ट करून की तुमची गाडी आम्ही भाड्यावर लावायची आहे, तुम्हाला आम्ही भाडा देणार, चांगलं भाडा देणार, तुमची गाडी द्या, आपल्या गाडींचे कागदपत्र जे आहे ते सर्व RC वगैरे पण आम्हाला द्या, आणि ते काही महिन्यात मला भाडे पण देतात, मात्र हे चिटिंग करतात त्याच्यामध्ये। आणि हे जे गाडी आहे असं सर्व प्रायव्हेट नंबर प्लेट आहे त्याच्यावर, सर प्रायव्हेट गाड्या आहे, ते दुसऱ्या लोकांना देतात काही पैसे घेऊन की तुम्ही याचा वापर करा, 6 महिने वापर करा, 1 साल वापर करा, असं काहीतरी त्याच्या ह्या लोकांच्या मोडस ऑपरेंडी आहे, आणि त्याच्याकडून पैसे घेतात। आणि नंतर जेव्हा तो जो मालिक आहे कारची त्यांना संपर्क करण्याची प्रोसेस करतो, ते 2-3 महिना त्याला भाडं देतात, नंतर ते त्याच्या मोबाईल वगैरे स्विच ऑफ करतात आणि त्याच्या कॉन्टॅक्ट काही होत नाही। म्हणजे एकंदरीत हे जे आहे ते चिटिंगचे प्रकार आहे, आणि हे असं लोकांना ते विक्टिम बनवतात आणि चिटिंग करतात लोकांशी। तर हे चांगली त्यांनी एक गँगची पर्दाफाश केलेली आहे। टोटल सध्या म्हणजे एकत्रित किंमत जे बॉर्डर किंमत आहे गाड्यांची ते करीब 2 कोटी 10 लाखची सध्या आपल्या रिकव्हरीमध्ये आहे। याच्यामध्ये आणखी किती लोक असतील, काही आणखी काही गाडी असतील, आणि हे जे आरोपी आहेत आणखी ते कुठे कुठे त्यांनी काही केलं, आता ह्याच्यामध्ये आपण नवासेवा, मारखोर्द, कारघर, वासी इतर पुरुषांचे पण गुन्हा त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत। याच्या व्यतिरिक्त झोनगनमध्ये मागचे काही याच्यामध्ये त्यांनी एकूण 20 मोटरसायकलचे ते चोरीचे गुन्हा वेगवेगळ्या पुरुषांचे आहे, कोपरखंडी वगैरेची ते तर त्यांनी स्विच केलेले आहे, ते पण चांगली कामगिरी आहे। एकंदरीत झोनगनचे DCP सुरेश मेंगडे त्याची टीमने चांगलं काम, म्हणजे प्रॉपर्टी ऑफेन्सची रिकव्हरी आणि हा जे चिटिंगचे प्रकार आहे कारचे, ते असं दोघं मिळून चांगलं कामगिरी केली आहे। आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना आम्ही चांगला रिवॉर्ड पण देणार आहे, तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, रिवॉर्ड आम्ही देणार त्यांना। लोकांना सर काय आव्हान करायचं असं? लोकांचे देखो आव्हान एकच आहे की हे असं याच्यामध्ये कोणी व्यक्तीम पडू नये, कोणी याच्यामध्ये ते येता कामा नये, आणि तुम्ही काळजी घ्या ना, आपण एग्रीमेंट करा, रजिस्टर्ड एग्रीमेंट करा, किंवा तुम्ही कुठे लावता आहे तुमच्या हे म्हणजे ऑफिस काही आहे की नाही, ऑफिस पण नाही आहे, असं मोबाईल चाललेलं आहे सर्व, आणि कुठे गाडी तुमची लावली त्या कंपनीमध्ये पण तुम्ही विचारपूस करा। आणि जर तुमचं ठीक आहे, तुम्ही गाडी भाड्यावर दिल्या असेल आता आहे की आपलं जो बिझनेसचा पार्ट आहे, पण त्यांनी लोकांनी काळजी घेतलं पाहिजे। असं मागच्या तुम्हाला माहिती, आम्ही 150 वर त्यांनी गाडी आम्ही स्विच केलं होतं, त्याच्यामध्ये असं असंच होतं, ते यायचे काही लोक फ्रंट असं ऑफिसमध्ये 2-3 लोक ठेवायचे आणि ते सर्व मुलं ये तो कोई चाहिए नहीं।